जिल्ह्यातील ग्रामीण भागापाठोपाठ शहरी भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचाही आता शिंदे गटात प्रवेश होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झटका दिला आहे. त्यातच आता नाशिक महानगरपालिकेतील शिवसेनेचे मागील पंचवार्षिक काळातील नगरसेवक प्रवीण तिदमे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबई येथे झालेल्या या प्रवेशादरम्यान प्रवीण तिदमे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणारे तिदमे यांच्याकडून अभिप्रेत असेल अशी अपेक्षा ही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. मागील पंचवार्षिक काळात शिवसेनेच्या तिकिटावर प्रवीण बंटी तिदमे हे निवडून आले होते. तसेच सलग 5 वर्ष ते शिवसेना प्रणित म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्षही होते. आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांची हिंदुत्वाची शिकवण आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करू असा आशावाद नवनियुक्त शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी व्यक्त केला आहे. यांच्यासाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.